बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी संपूर्ण चित्रपटसृष्टीतच नव्हे तर देशभरात लोकप्रिय आहे दोघांचीही केमिस्ट्री पाहून चाहते आजही खुश होतात विशेष म्हणजे अभिनयापेक्षा सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमकथेने लोकांची मने जिंकली दिलीप कुमार हे साठच्या दशकाचे सुपरस्टार होते रसिक त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहायचे सायरा बानो ही त्यांच्या मोठ्या चाहत्यांपैकी एक होती सायरा यांची आई नसीम बानो स्वतः एक अभिनेत्री होत्या सायरा अनेकदा आईबरोबर चित्रपट पाहण्यासाठी जायचा जा। एक दिवस सायरा दिलीप कुमारचा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात पोहोचल्या चित्रपटादरम्यान दिलीप कुमार यांना पडद्यावर पाहताच भारावून गेल्या होत्या इतकेच काय लग्न करणार तर दिलीप कुमार, कुमार यांच्याशीच असा निर्धार सायरा बानो यांनी केला होता दिलीप कुमार यांना सायरा यांच्यात असणाऱ्या वयांच्या अंतराबाबत ठाऊक होते लग्न करण्यासाठी अडून बसलेल्या सायराची समजूत घालण्यासाठी दिलीप सायराला म्हणाले होते की तू माझे पांढरे केस पाहिले आहेत का पण सायराने दिलेल्या उत्तरावर दिलीप कुमार यांच्याकडे काही उत्तर नव्हतं त्यानंतर दिलीप यांनीही सायरा यांच्याशी लग्न करण्यास होकार दिला खरे तर चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सायरा दिलीप कुमारांवर फिदा झाल्या होत्या वयाच्या बावीसाव्या वर्षी सायरा बानोचे चौवेचाळीस वर्षाचे दिलीप कुमार यांच्याशी लग्न झाले तेव्हापासून चित्रपटसृष्टीमधील एक उत्कृष्ट जोडी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची झाली होती शेवटपर्यंत सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांची साथ सोडली नाही सतत त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या त्यांच्या आजारपणातही सायरा बानो यांनी प्रकारे त्यांची काळजी घेतली हे सर्वश्रुत आहे